गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण बघत आहोत औद्योगिक समाजशास्त्र। त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये औद्योगिक कलह आणि औद्योगिक संघर्ष हे कशा प्रकारे निर्माण होतात किंवा औद्योगिक कलह आणि औद्योगिक संघर्ष म्हणजे काय हे आपण बघितलं होतं। तर आज आपण बघणार आहोत औद्योगिक संघर्षाचे प्रकार, म्हणजे संघर्ष कशा प्रकारे निर्माण होतात हेही आपण बघणार आहोत। त्याच्या आधी आपण जसं औद्योगिक संघर्ष किंवा कलह, कारण जर औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार आणि मालक यांचे जर जे काही संबंध आहे ते जर बिघडले तर त्यामध्ये संघर्ष हा निर्माण होतो आहे आणि त्याच संघर्षाला आपण औद्योगिक कलह असं सुद्धा म्हणतो। तर या कलहाचं प्रकार नेमकं कशा प्रकारचे असतात, तर पहिलं आहे की संप, घेरावा, विरोध प्रदर्शन, नासधूस याद्वारे औद्योगिक कलहाचे प्रगटीकरण होताना आपल्याला दिसतो आहे। म्हणजेच औद्योगिक संघर्ष जर जेव्हा होतात तेव्हा ह्या संघर्ष कशा प्रकारे करताना आपल्याला दिसतात, तर कधी संपाच्याद्वारे होताना दिसतो, कधी कुठल्या कामगाराच्या जर मागण्या काही पूर्ण होत नसेल तर ते संपाचा मार्ग करून संघर्ष करतात। त्यानंतर तो कधीकधी त्या एखाद्या वस्तू म्हणजे एखाद्या कामगार मालक वर्गाला घेरावा देऊन किंवा त्या कारखान्याला असं घेरावा देऊन म्हणजे आम्ही यामध्ये कुठलाच उत्पन्न होऊ देणार नाही किंवा कुठलीच क्रिया आम्ही या कारखान्याची सुरू करणार नाही, त्यामुळे तो घेरावासुद्धा होऊ शकतो किंवा मालक वर्गाला घेरावा करून उपोषण करू विरोध दर्शवू शकतात। त्यानंतर नासधूसपणा म्हणजे काही जे काही कारखान्यातून निघणारा माल असेल तो फेकणं किंवा असे अनेक उत्पादन प्रक्रियाचे जे काही माल असतात ते फेकून आपलं विरोध दर्शवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विरोध म्हणजे कलहातून निर्माण होताना आपल्याला दिसतात। तर हेच झाले औद्योगिक कलह प्रगटीकरण, म्हणजे जे प्रगट होत आहेत किंवा आपल्याला दिसत आहेत ते दाखव म्हणजे कलह निर्माण झाला हे दाखवणं प्रगट करणं म्हणजे अशा प्रकारे ते प्रगट करत असतात। त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराची संघटन होऊन करीत असलेले काम मंद पाडणे, दुसरं म्हटलं तर कुठल्याही प्रकारचा संप म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रगटीकरण करत नाही तर एकत्र संघटित होऊन सगळे ठरवतात की आता आपण कामाला गेलो नाही पाहिजे, संप करायचा आहे, म्हणजे कोणीही त्या दिवशी जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्या कारखान्यामध्ये पाय ठेवणार नाही किंवा आपण त्या कामाला सुरुवात करणार नाही, तर सगळ्यांनी मिळून ते संघटित होऊन काम बंद करू शकते, हा एक प्रकार आहे। त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचे काम चालू ठेवण्यास व नोकरी स्वीकृत करण्यास संघटितरित्या विरोध करणे, आणि परत सांगायचं झालं तर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचे काम चालू ठेवण्यास व नोकरी स्वीकृत करण्यास संघटितरित्या विरोध करणे, म्हणजे कधी कधी काय होतो कामगार हे काम करत असतात पण याच्यामध्ये नवीन भरतीची प्रक्रिया आपल्याला होताना दिसतात, अशा वेळेस नवीन भरती होत असताना त्याच्यावरती काही लोक विरोध करत असतात, कारण काय तर त्याच्यामागे की नवीन टेक्नॉलॉजी आहे तर आम्हाला नवीन वॅकन्सी म्हणजे नवीन अनुभव असणारे लोक पाहिजे आहेत, तर अशा वेळेस जुन्या कामगारावरून काढून नवीन भरती करत असतात, तर अशा वेळेससुद्धा आंदोलन निर्माण होतो आहे। अशा वेळेस त्यासाठी आंदोलन होतं की आम्हाला कामावरती घ्या, नवीन भरती स्वीकारत करू नका, अशासाठीसुद्धा आंदोलन होताना दिसतो आहे। त्यानंतर एखाद्या सामान्य समजुतीमुळे काही कामाद्वारे अन्य कामगारांना काम चालू ठेवण्यास विरोध करणे, म्हणजे बाकीचे काम बंद ठेवत आहे पण कधी कधी काही कामं चालू आहे, तर अशा प्रकारचे संप ते विरोध म्हणजे कलह करू शकतात किंवा दाखवू शकतात। तर त्यामध्ये संपाचे असे प्रकार आहेत औद्योगिक संप, सहानुभूतीदर्शक संप, सांकेतिक संप, बैठा संप, राजकीय संप इत्यादी अनेक प्रकार पडताना आपल्याला दिसतात। तर म्हणजे कोणी सहानुभूती याच्यामध्ये जर राजकीय क्षेत्राने हस्तक्षेप घातला असेल तर तो राजकीय स्तरावरती तो संप होतो। सहानुभूती म्हणजे काय, अनेक अशा नवीन संघटना असतात कामगार संघटना
ज्या कामगाराच्या ज्या काही अन्याय होतो आहे कामगारांसाठी, कामगाराच्या हितासाठी लढणाऱ्या ज्या काही कामगार संघटना असतात, मग ह्या संघटना त्यांच्या हितासाठी सहानुभूतीपूर्वक संप करत असतात की यांचं संप मिळून दिलं पाहिजे. मग तो राजकारणापर्यंत जातो आहे वरच्या लेवलवरती. मग राजकारणी म्हणजे जे काही राजकारणातील लोक आहेत ते त्या संपाची दखल घ्यावं आणि त्यानुसार त्यांची मागणी करावं. मग तर त्या राजकीय क्षेत्रानुसार जो संप चालतो मग तो राजकीय संप. अशा प्रकारे तर संप हा वाढत जातो. तर असे संपाचे काही प्रकार आपल्याला पडताना दिसतात. त्याचबरोबर या कलहामध्ये उपोषणाचा प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला दिसतो. सांकेतिक उपोषण, साखळी उपोषण असे जे प्रकार आपल्याला पाहायला दिसतात तर ते त्याच्यानुसारसुद्धा उपोषणाचे विविध प्रकार. काही वेळास कारखानदार स्वतः काही कारणाने उत्पादन थांबवतात, याला टाळेबंदी म्हणतात. आणि औद्योगिक कलह कायद्यानुसार टाळेबंदी हा औद्योगिक कलाचा एक प्रकार होय. म्हणजे कधीकधी काय असतो की कामगार आपल्या हितासाठी उत्पादन प्रक्रिया थांबवून देतो आहे म्हणजे तेव्हा टाळेबंदी करतो आहे, पण याचा लॉस हा नौकर वर्गावरती होतो आहे. त्यांचा काही दोष, कारण यासाठी फक्त कामगार आपला फायदा बघतो आहे, मालक आपला फायदा बघतो आहे, पण कामगाराचं जो काही नुकसान होत आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर अशा वेळेस जेव्हा टाळेबंदी असते तर तेव्हा कामगारांनासुद्धा पैसा दिला पाहिजे, पण तो त्यांचा पगार तो त्यावेळेस दिला जात नाही. आपला फायदा फक्त मालक वर्ग बघत असतो. तर त्या हा एक टाळेबंदीचा प्रकार आपल्याला कलहासाठी महत्त्वाचा दिसतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार घेता म्हणजे अशा प्रकारच्या पद्धतीने कलह निर्माण होताना आपल्याला दिसतात आणि यालाच आपण कलहाचे प्रकार असं म्हणू शकतो. म्हणजेच यावरून असं स्पष्ट होते की औद्योगिक संप, सहानुभूतीदर्शक संप, सांकेतिक संप, बैठा संप, राजकीय संप, सांकेतिक उपोषण, साखळी उपोषण, आमरण उपोषण, घेरावा, टाळेबंदी इत्यादी औद्योगिक कलहाचे विविध प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे औद्योगिक संघर्षाचे प्रकार इथे स्पष्ट होते. त्यानंतर हे औद्योगिक संघर्ष निर्माण होण्यामागचे कारणं काय, म्हणजे नेमकं कशासाठी हे औद्योगिक संघर्ष निर्माण होतात, कशामुळे निर्माण होतात, हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.